गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी प्रिया. आपण पाहताय न्यूज 24. सह्याद्री घेऊयात महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा. गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात. संयुक्त पुरोगामी आगामी सरकारच्या 10 वर्षाच्या तुलनेत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने 1.5 अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. फेब्रुवारी महिन्याच्या 1-12 दिवसात मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाने तब्बल 12 कोटी रुपयांचे सोने तस्करीचा पर्दाफाश केला आहे. यापैकी गेल्या 4 दिवसात 5 कोटी रुपयांचे सोने सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले आहे. जैन धर्माची काशी असलेल्या वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन येथील अंतरिक्ष भगवान पार्श्वनाथ मंदिराच्या गाभाऱ्यातील मूर्तीपूजावरून दिगंबर आणि श्वेतांबर पंथीमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. मंदिराच्या गाभाऱ्यात असलेल्या श्री दिगंबर क्षेत्रपाल वेदी यांच्या मूर्तीला श्वेतांबर पंथीच्या काही भक्तांनी पुष्पहार आणि अशुद्ध चांदीचा वर्क चढून मूर्तीची विटंबना केल्याच्या निषेधार्थ सकल दिगंबर पंथांच्या वतीने मूर्ती विटंबना थांबवण्यासाठी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय. मुंबई आणि नवी मुंबईच्या मधोमध असलेली शहरं ही तिसरी मुंबई आहे. या तिसऱ्या मुंबईतील पनवेल, ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी आणि नवी मुंबईला जोडणारा रिंग रोड प्रकल्प हाती घेतला जाईल. हैदराबाद आणि अहमदाबाद या शहराच्या धर्तीवर एक्सेस कंट्रोल रिंग रोड तयार करण्याकरिता MMDA माध्यमातून DPR तयार केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. नसरापूर किकवी येथील वीट भट्टीवरील पाण्याची साठवण टाकी फुटली. यावेळी फुटलेल्या टाकीच्या भिंतीखाली 3 वर्षीय चिमुकलीचा नाहक बळी गेलाय, तर दुसरी 13 वर्षाची मुलगी जखमी झाली असून थोडक्यात बचावली आहे. या अपघातात विद्या जाधव हिचा मृत्यू झाला असून लक्ष्मी वाघमारेही जखमी झाली आहे. गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. अद्याप उन्हाची तीव्रता ही वाढलेली नाही, तरी देखील गेवराई तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये पाणी टंचाईच्या झळा सुरू झाल्या आहेत. अनेक गावांनी पाणी टँकर चालू करण्याची पंचायत समिती कार्यालयास प्रस्ताव दाखल केले आहेत, मात्र प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने तालुक्यातील रुई येथील सरपंच कालिदास नवले हे पाणी टँकर चालू करण्याच्या मागणीसाठी पंचायत समिती कार्यालयावर आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या उपोषणाला विविध गावांच्या सरपंचांनाही नागरिकांनी देखील पाठिंबा दिलाय. संच मान्यता सुधारित करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील, असे शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळाच्या शिष्टमंडळाने मंत्री केसरकर यांनी सोमवारी भेट घेतली. एका फुटबॉल सामन्याच्या दरम्यान एका खेळाडूवर वीज पडली आहे, ज्यामुळे एका खेळाडूचा मृत्यू झाला आहे. इंडोनेशियातील एका सामन्यात दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. खेळाडूला तत्काळ रुग्णालयात हलवलं जात होतं, मात्र रुग्णालयात नेत असतानाच खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मातृतीर्थ ते शिवतीर्थ पदयात्रा काढत जनतेशी मुक्त संवाद करण्याकरिता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे ह्या दौरा करत आहेत. त्या बीडच्या गेवराईमध्ये दाखल झाल्या होत्या. दरम्यान शहरातील शास्त्री चौक परिसरात त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आलेली आहे. या प्रश्न विचारता असता नार्वेकरांसारख्या 10 पक्ष फिरून आलेल्यांनी निकाल दिला म्हणून काय झाले असं सांगत जरांगे पाटलांना त्यांनी लढाई लढण्याचा अधिकार आहे, मात्र बहीण म्हणून त्यांना काळजी घेण्याचे आव्हान देखील उपनेत्या मानदारी यांनी केलंय. उरण तालुक्यातील कंटेनर यार्डमध्ये आग लागली आहे. कंटेनरची वाहतूक करणाऱ्या कलमारचा टायर फुटल्याने आग लागली आहे. आगीत कलमार जळून खाक झाला आहे, तर आगीमुळे कलमार शेजारी असलेल्या कंटेनरला देखील आग लागली आहे. गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात इथे संपतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.